अर्थमंत्री बोलले तर मी बोलणं त्याच्यावरच बरोबर नाही. पण एक पेट्रोलच्या किमती काँग्रेसच्या काळात जागतिक परिस्थितीशी लिंक केलेले आहे. ते किमती वाढवण्याचं काम आता केंद्र सरकार करत नाही. काल 35 रुपये 35 पैसे वाढतात, दुसऱ्या दिवशी 1 रुपया कमी होतो, तिसऱ्या दिवशी पुन्हा 50 पैसे वाढतात. हे काय आपलं सरकार का रोज किमती खालीवर करतंय का? या किमती या अमेरिकेत ठरवल्या जातात आणि त्याच्यामुळं त्याचा दोष आपल्याला देणं हे चुकीचं आहे. त्या असं असताना सुद्धा केंद्र सरकारने आपला कर कमी केला, पण राज्य सरकार जी काँग्रेसचे किंवा अन्य पक्षाचे ते कमी करायला तयार नाही. ही गोष्ट आपण बैठकीमध्ये लोकांना सांगितली पाहिजे. आणि म्हणून एकूणच जर हा देश चालला असेल तर केंद्र सरकारच्या पैशावरती चालला. राज्य सरकारचे तिन्ही पक्ष हे एकत्र बसत नाही, कुठला निर्णय करत नाही. ही गोष्ट आपण लोकांना जर सांगितली तर मी तुम्हाला सांगतो या नगरपालिकेत 2 लाख द्यायला वेळ मिळणार नाही. आपल्याला माहिती आहे धमकवण्याचं काम चालू आहे. गुंठेवारीचे लोक आहेत. या गुंठेवारीमध्ये काय घोषणा केली यांनी आयुक्तांनी की मी याच्यावर बुलडोजर फिरवतो. म्हणजे घाबरले. पालकमंत्री आले त्यांनी स्थगिती देऊन टाकली. लोकांना काय करायचं ठाक ठाक पाहायचा आणि आम्ही तुम्हाला वाचू शकतो असं चित्र निर्माण करायचं आणि मतं मागायचे. संभाजीनगरची जनता इतकी भोळी नाहीये. आणि जर तुमच्या दम असाल तर या एखादी झोपडी पाडायला. पण भारतीय जनता पार्टी एक तरी झोपडी पाडतो ती बघा तुम्हाला. संपूर्ण आता महापालिकेच्या साठी बंद केलं पाहिजे शिवसेनेला. आम्हाला धाक दाखवायचा, आमचे मतं मागायचे. ही नीती शिवसेनेची आहे. आणि मग या संभाजीनगरमध्ये कोणीही गुंठेवारीवाला असो का झोपडपट्टीवाला असो, एकाही झोपडपट्टीला जर हात लावला तर तुम्हाला रस्त्याने फिरणं मुश्किल करून टाकतो अशी स्थिती. त्यामुळे घाबरू नका, परिस्थितीला सामोरं जा. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पुढच्या काळात घरोघर जातील, आपली भूमिका समजून सांगतील. या कार्यालयात जो कोणी येईल त्याचं काम सुद्धा तत्परतेनं केलं जाईल एवढं आश्वासन आणि वचन मी आपल्याला देतो.